अमरावती तहसील अंतर्गत येणाऱ्या नांदुरा बुजरुक येथे राहणारे शेतकरी विश्वनाथ गोविंद राऊत यांच्या शेतीचे सर्वे करून त्यांना नैसर्गिक आपत्तीचे केवळ 2,720 रुपये देण्यात आल्याने राऊत यांनी नांदुरा पटवारी विरोधात तक्रार सादर केली आहे. याच गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांना 13,000 रुपये देण्यात आले, मग मला का कमी असा प्रश्न उपस्थित करून नांदुरा पटवारी विरोधात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मी नांदुरा बुजरुक शेतकरी आलो आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे वडिलावर, माझ्या वडिलाची जमीन आहे 5 एकर, त्याला 2,720 रुपये मिळाले. 2,720 रुपये मिळाले. हे 95,8 शेतकरी आहे, त्याला 13,000 जवळपास पैसे मिळाले. असा जो मॅडमनं कृषीवालीनं जो पटवारी मॅडमनं जो सर्वे केला आहे हा घोटाळा केला आहे. याच्यात मला इन्क्वायरी करून न्याय देण्यात या कलेक्टर साहेबाले, आपला कृषी अधीक्षक साहेबाले, तहसीलदार साहेबाले नेमणं येऊन त्या मला न्याय देण्यात या, इन्क्वायरी करण्यात या. मला जो न्याय आहे सत्यवादी तो देण्यात या. जय महाराष्ट्र, जय